प्रवर्तक आशांचा भव्य असा मोर्चा आयटकच्या नेतृत्वाखाली जंतर मंतर दिल्ली येथे संपन्न झाला। या प्रसंगी देशाचे आरोग्य मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांना संघटनेच्या आयटकच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिलं। या निवेदन देत असताना चर्चा झाली की गट प्रवर्तकांना फक्त प्रवास भत्ता दिला जातो आणि शिकलेल्या सुशिक्षित महिलांचं शोषण केलं जातं याची त्वरित दखल घेतली पाहिजे। त्याचप्रमाणे एनएचएम कंत्राटी कर्मचाऱ्यांसारखेच सुरुवातीला सर्व ऑर्डर गट प्रवर्तकांना त्या पद्धतीने होती, मात्र त्यानंतर त्यांना फक्त ऑर्डर बदलून त्यांना फक्त मोबदल्या संदर्भातलीच ऑर्डर दिली जाते, हा त्यांच्यावरती अन्याय म्हणून शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळेपर्यंत त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा याच्यामध्ये समावेश केला पाहिजे ही आग्रहाने मागणी करण्यात आली। मोबदला त्यांना कामाचा मिळाला पाहिजे आणि त्याचप्रमाणे या संपूर्ण देशामध्ये आशांना सुद्धा जाणीवपूर्वक गेले 4 वर्ष 5 वर्ष अधिक चांगलं काम करून कोरोना योद्धा म्हणून सर्व जगाने त्याची नोंद घेतली, मात्र केंद्र सरकारने कामाचा मोबदला वाट केलेला नाही तर त्वरित करण्यात यावा या संदर्भातली चर्चा करण्यात आली। त्याचप्रमाणे शहरी भागामध्ये आशांना दररोज पीएससीला युपीएससीला जाऊन हजेरी लावावी लागते, तर हे सुद्धा गाईडलाईनचा एनएचएमच्या गाईडलाईन प्रमाणे हे चुकीच्या पद्धतीने काम केलं जातं याची सुद्धा नोंद घ्यावी असं कळकळीचं आवाहन करण्यात आलं। त्याचप्रमाणे संपूर्ण दर महिन्याला 2000 रुपयातून सुद्धा बहुसंख्य ठिकाणी 1680 रुपये दिले जातात केंद्र सरकारच्या मोबदल्यामध्ये, तर ती महिला मीटिंग जी असते माता मीटिंग जी असते ती त्या संदर्भातले पैसे कपात केले जात आहेत, ते कपात करू नये आणि शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व महिलांना केंद्राचा जो मोबदला आहे तो पूर्ण 2000 रुपये मिळाला पाहिजे या संदर्भातली चर्चा करण्यात आली। त्याचप्रमाणे संपूर्ण देशामध्ये गट प्रवर्तकांना एकच वेळेस कायमस्वरूपीची त्यांना ऑर्डर दिली पाहिजे, दरवर्षी ऑर्डरमध्ये जो खंड पाडला जातो ते त्वरित थांबवण्यात यावं आणि परमनंट अशी त्यांना अपॉइंटमेंट केली जावी हा मुद्दा त्या ठिकाणी रेस करण्यात आलेला आहे। दीपावलीला संपूर्ण आशा आणि गट प्रवर्तकांना 10,000 रुपये बोनस द्यावा अशा प्रकारची मागणी या ठिकाणी करण्यात आली। त्याचप्रमाणे मंथली त्यांना पेमेंट स्लिप जे काय आहे मानधन मोबदला असेल त्याच्या संदर्भातली स्लिप देण्यात यावी ही चर्चा करण्यात आली आणि गट प्रवर्तकांना आशांना आरोग्य वर्धनेचा लाभ सगळ्यांना देण्यात यावा या संदर्भातली सुद्धा मागणी करण्यात आली आणि या संपूर्ण त्याचप्रमाणे आशा सॉफ्टवेअरचे पैसे मिळायला पाहिजेत। ब्लॉक फॅसिलिटेटरचे संदर्भात ज्या पद्धतीने जे सर्क्युलर आहे जे